शतकात महिलांना घराबाहेर पडणंही अशक्य असताना त्यांच्या करता देशातली पहिली मुलींची शाळा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी याच पुण्यातल्या भिडेवाड्यात सुरू केली होती। पण इतका मोठा इतिहास असलेली वास्तू मात्र प्रत्यक्षात कित्येक वर्ष गर्दुल्ले आणि मटका चालवणाऱ्यांच्या ताब्यात गेली होती। या वाड्याचे मालकी हक्क आणि वेळोवेळी झालेले व्यवहार, त्यातून उभ्या राहिलेल्या नव्या इमारती यामुळे या वाड्याचा अगदी छोटा भाग शिल्लक राहिलाय, जिथे महापालिका स्मारक उभारणार आहे। हे स्मारक व्हावं याकरता स्मारक समितीकडून गेले 25 वर्ष मागणी केली जात होती। अनेक आंदोलन सत्याग्रह झाले, पण तब्बल 25 वर्षांनंतर तांत्रिक पेचात अडकलेल्या या भिडेवाड्याच्या स्मारकाला कागदी कचाट्यातून मुक्तता मिळाली। उच्च न्यायालयातून निवडा लागलेला आहे आणि सावित्रीबाई फुल्यांनी सुरू केलेल्या महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेचा स्मारकाचा प्रश्न आता काहीसा निश्चितपणे मार्गी लागलाय असं म्हणायला जागा आहे। महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या या शाळेचं स्मारक होण्याच्या प्रक्रियेची कायदेशीर सुरुवात झाली ती साधारणपणे 13 वर्षांपूर्वी। या संदर्भातला पहिला ठराव 2006 मध्ये तत्कालीन नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी शिक्षण मंडळातून महापालिकेत पाठवला होता। तिथून या स्मारकाच्या मागणीची कायदेशीर सुरुवात झाली। हा इथे राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि सर्व शिक्षण अभियानाचं हे केंद्र असावं असा ठराव दिला। तो पुढे महानगरपालिकेत गेला आणि महानगरपालिकेने त्याला आर्थिक तरतूद केली आणि याला सुरुवात झाली आणि पुढे मग कायदेशीर लढाई सुरू झाली। 2007 मध्ये महापालिकेच्या मुख्य सभागृहात एकमुखाने भिडेवाडा स्मारक करण्याचा ठराव मंजूर करून राज्य सरकारला पाठवण्यात आला। तिथून या प्रक्रियेत त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला। स्मारकासाठी जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत व्यापाऱ्यांना विरोध दर्शवत न्यायालयात धाव घेतली। हा न्यायालयीन लढा तब्बल 13 वर्ष चालला, ज्यात 80 वेळा सुनावणी झाली आणि अखेर उच्च न्यायालयानं पुणे महापालिकेच्या बाजूनं निकाल देत देशातल्या पहिल्या मुलींच्या शाळेचं स्मारक करण्याची वाट मोकळी केली आहे। सुप्रीम कोर्टला सुद्धा मी कॅव्हिएट दाखल केलेला आहे, कारण की कोणी जर अपीलला गेला तर त्याच्या आधी कॅव्हिएट दाखल केला पाहिजे आणि हे प्रक्रिया आता करताना सर्वात प्रथम आता याचा अवॉर्ड डिक्लेअर होईल लँडचा आणि अवॉर्ड डिक्लेअर केल्यानंतर लँड आम्ही ताब्यात घेऊ आणि मग पुढच्या स्मारकाचं काम सुरू करू। ऐतिहासिक वास्तूचा ठेवा हा येणाऱ्या पिढ्यांना ऐतिहासिक वारसा देत असतो। अंगणवाडी ते अग्निपाणाच्या महिलांच्या प्रवासात सगळ्यात पहिली पायरी ही भिडेवाड्याच्या शाळेची। आता या शाळेचं लवकरच स्मारक व्हावं आणि याची ऐतिहासिक अस्मिता येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरो हीच अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।